समाज कोणाची दखल घेतो? प्रत्येकाला वाटत असतं समाजाने आपली दखल घ्यावी, आणि प्रत्येकाला याचं वाईटही वाटतं की समाज आपली दखल घेत नाही. मग दखल कोणाची घेतो आणि कोणाची घेत नाही, आणि समाजाने आपली दखल घ्यावी याच्यासाठी आपण काय करावं? या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती देणार आहे. व्यक्त होणाराची समाज दखल घेत असतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत, नातेवाईकांपर्यंत, सगळ्यांपर्यंत जाऊ द्या, कारण हा तुमच्या जीवनातला अतिशय महत्त्वाचा, तुमच्या जीवनाला करातणी देणारा हा व्हिडिओ आहे. पहा, प्रत्येकाला वाटतं समाजाने आपली दखल घ्यावी, किंवा प्रत्येकाला कुठंतरी स्वाभिमानाला त्याच्या ठेच पोचते की समाज माझी दखल घेत नाही म्हणून. मग समाज कोणाची दखल घेतो आणि समाजानं आपली दखल घ्यावी याच्यासाठी आपण काय करावं, काय केलं पाहिजे? समाज का दखल घेत नाही? स्वाभिमान प्रत्येकाला आहे, आणि योग्य वेळी योग्य त्या ठिकाणी समाजानं जर आपली दखल घेतली नाही तर प्रत्येकाचा स्वाभिमान दुखवला जातो. ही एक सामान्य गोष्ट आहे. आणि प्रत्येक माणसाला समाजानं आपली दखल घ्यावी असं वाटतं, आणि ती प्रत्येक माणसाची एक सामान्य अपेक्षा आहे. असण्यात काही गैर नाही. बघा, एक साधी गोष्ट सांगेल मी तुम्हाला. माणसानं स्वतःनं स्वतःला सिद्ध केल्याशिवाय किंवा प्रसिद्ध केल्याशिवाय समाज दखल घेत नसतो. त्यासाठी तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागतं अथवा प्रसिद्ध करावं लागतं. सिद्ध केल्याशिवाय प्रसिद्ध होत नाही. पहिली पायरी आहे, स्वतःला सिद्ध करा. फार काळापूर्वीचं एक उदाहरण आहे. स्वर्गीय आर आर आबा पाटील कॉलेज जीवनात असताना, शालेय जीवनात असताना वक्तृत्व स्पर्धा भरल्या, आणि त्या वक्तृत्व स्पर्धेला आर आर पाटील गेले. बाकीचे मुलं सूट बुटामध्ये, टाय कोट सूट बूट, आणि आर आर आबांचा वेस बिगर इस्त्रीची इजा, बिगर इस्त्रीचा शर्ट, आणि आबा त्या मंचावर गेले त्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये, जिथं सगळे बाह्य अंगानं अगदी थाटात होते आणि आबा हे साध्या वेशात होते. आबांकडे पाहिलं, आबा माईककडे जाताना काही लोक कुचेष्टनं हसायला लागले, काही लोक आबाला ऐकायला जाईल एवढ्या जोरात हसायला लागले आणि मुद्दाम हसायला लागले. प्रत्येकाला वाटतं एवढा साधा वेश पाहून, हे सगळं साधी विजार, साधा शर्ट, त्यालाही इस्त्री नाही, अशा गणवेशातला एक आगळा वेगळा मुलगा स्टेजवर येतोय आणि माईककडे जातोय म्हणून लोक कुचेष्टनं हसत होते. आबाकडे पाहण्याच्या नजरा त्यावेळी प्रत्येकाच्या काही वेगळ्याच होत्या. पण आबांनी बोलायला सुरुवात केली, एक 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 शब्दांची रचना ते करत राहिले आणि शब्दाची गुंफण अशी गुंफत राहिले की त्या वाक्याला आपोआप टाळ्या यायला लागल्या, दर्जेदार वाक्य बनायला लागले. मग मात्र जी लोक हसत होती ती लोक कुतूहलानं आबांकडे पाहायला लागली. अर्थातच त्या वक्तृत्व स्पर्धेचे बक्षिसाचे मानकरी आणि पहिला क्रमांक घेणारे वक्तृत्व स्पर्धेतील विद्यार्थी आबाच ठरले. लक्षात ठेवा, आबा ज्यावेळी लोकांतून जात होते, वक्तृत्व स्पर्धेच्या त्या मंचावर चालत होते, त्यावेळी लोक कुचेष्टेनं हसत होते, काही बाई बोलत होते, हे आबांच्या कानावरही येत होत. पण आबांच्या लक्षात होत, स्वतःला सिद्ध केल्याशिवाय समाज आपली दखल घेणार नाही. साधी गोष्ट आहे. तुम्ही स्वतःला सिद्ध केल्याशिवाय समाज तुमची दखल घेणं शक्य नाही. आणि स्वतःला सिद्ध करायचं असेल तर व्यक्त होता आलं पाहिजे. राजकीय असो, सामाजिक असो, क्षेत्र कोणतंही असो, तुम्हाला चांगलं बोलता आलं, तुम्हाला चांगलं सिद्ध करता आलं स्वतःला की मग प्रसिद्ध होता येतं. आणि समाज त्याच लोकांची दखल घेतो जो स्वतःला सिद्ध करतो किंवा प्रसिद्ध करतो. आता प्रसिद्ध करणं सोपं झालंय. एखाद्या माणसाला प्रसिद्धी एका रात्रीत मिळून जाते,
सोशल मीडिया आला, इंस्टाग्राम, फेसबुक, मीडिया खूप फास्ट झालाय, म्हणून प्रसिद्धी एका रात्रीत तुम्हाला मिळेलही, पण कदाचित ती कुप्रसिद्धी असू शकते. नुसतंच प्रसिद्ध होणं नको, तर माणसानं चांगलं प्रसिद्ध झालं पाहिजे, चांगल्या कामातून प्रसिद्ध झालं पाहिजे, आपण त्यालाच म्हणतो सुप्रसिद्ध झालं पाहिजे. सु म्हणजे चांगलं, सुविचार, विचार म्हणजे विचार, आणि सुविचार म्हणजे चांगला विचार. तसं प्रसिद्ध म्हणजे प्रसिद्ध, आणि सुप्रसिद्ध म्हणजे चांगला प्रसिद्ध, चांगल्या कामातून प्रसिद्ध. आताचा सोशल मीडियाचं जग आहे, माणूस कोण कधी प्रसिद्ध होईल सांगता येत नाही, पण माणसानं सुप्रसिद्ध झालं पाहिजे, त्याच्या कामातून त्यानं त्याची प्रसिद्धी मिळवली पाहिजे. आणि म्हणून त्यासाठी तुमचं कामही चांगलं असलं पाहिजे, आणि त्याला जोड वक्तृत्वही असलं पाहिजे. हे जग बोलणाराचं आहे, बोलणाराचे आंबाडे विकतात, न बोलणाराचे गहू सुद्धा विकत नाही. आणि म्हणून जगानं तुमची दखल घ्यावी असं वाटत असेल, जगानं तुम्हाला मान सन्मान द्यावा, जगानं तुमचा सन्मान करावा, जगानं तुमचा सत्कार करावा, जगानं तुमची पूजा करावी, जगानं तुमच्या वाक्याला टाळ्या वाजवाव्या असं वाटत असेल, तर आधी सिद्ध करायला शिका, प्रसिद्ध करायला शिका, स्वतःला सिद्ध करा, आपोआप प्रसिद्ध व्हाल. आणि एकदा प्रसिद्ध झाला, सुप्रसिद्ध झाला, की जग तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. नडतंय कुठं, फक्त आपण स्वतःला सिद्ध करत नाही. एकदा का आपण स्वतःला सिद्ध केलं की जग आपोआप तुमची दखल घेतं. म्हणून जग माझी दखल घेत नाही असं म्हणून रडत बसण्यापेक्षा आणि कणत बसण्यापेक्षा जग माझी दखल कशी घेईल यासाठी थोडे प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि प्रयत्न करणं म्हणजेच तुमच्या वक्तृत्वात आमूलाग्र बदल करणं होय. मला गरज नाही, माझं भाषण चांगलं आहे, मी बोलू शकतो, मला स्टेज डेअरिंग आहे, मी चांगला वक्ता आहे, असं म्हणणं वेगळं, आणि वक्तृत्वातल्या काही खुब्या शिकायच्या आहेत, मला आणखीन पुढे जायचं आहे, असं जागृत राहून वक्तृत्वात बदल घडवण्यासाठी आणखी काही वक्तृत्वाचे तंत्र आणि मंत्र समजून घेणं ही वृत्ती ठेवा. शिकण्यासारखं वक्तृत्वात खूप काही आहे. वक्तृत्वाचं जग हे खूप मोठं आहे. वक्तृत्वाची वाट ही खूप दूरवरची आहे, ती चालत चालत तुम्ही कितीही पुढे जाऊ शकता. आणि म्हणून या वक्तृत्वाच्या वाटेवर जात असताना आमचे वक्तृत्वाचे व्हिडिओ तुमच्या कामाला येतील. हे पुस्तक पण आहे, याच पुस्तकात समाज कोणाची दखल घेतो हे मी स्पष्ट दिलेलं आहे. समाज कोणाची दखल घेतो हे पुस्तक आहे, वक्तृत्वाची साधना नावाचं. हो, वक्तृत्वाचं मूळ तुमचं खोलवर रुजलेलं पाहिजे, त्याच्यासाठी हे पुस्तक घरपोच मागवा. तसेच या पुस्तकात काय काय आहे, वक्तृत्वाची साधना कशी करावी, अनेक महापुरुषांच्या जयंतीचे भाषण, अनेक राजकीय नेत्यांचे नमुना भाषण, सूत्रसंचलन करण्यासाठी 4 वेळा बॉडी लँग्वेज, वेगवेगळ्या भाषणाच्या सुरुवाती, वेगवेगळे भाषणाचे शेवट, स्टेज करेज मिळवण्याची पद्धत, या सगळ्या गोष्टी या पुस्तकात आहेत. पुस्तक घरपोच मागवा. सध्या तरी याची किंमत 450 विथ कुरियर चार्ज आहे, कुरियर चार्ज सहित 450 घर बसल्या मागवण्यासाठी. पुढच्या वेळी तुम्ही फोन कराल त्यावेळी व्हिडिओ कदाचित जुना असेल, नंतर किंमत वाढू शकते. वर्षानं, प्रत्येक वर्षानं काही अपडेट आलं की नवीन आवृत्ती येते आणि किंमत वाढते. म्हणून हे पुस्तक माझ्याकडूनच मागवा, अन्य ठिकाणाहून पुस्तक मागवलं तर कदाचित जुनी आवृत्ती तुम्हाला मिळते. म्हणून पुस्तक दिलेल्या नंबरवरती संपर्क साधून हे पुस्तक घर बसल्या मागवा. आणि आमचं 23, 24, 25 जूनला लोणावळ्यामध्ये 3 दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण आहे, ते जॉईन करा. किंवा वाघोलीमध्ये येणाऱ्या 2 जुलै रविवार रोजी वाघोलीमध्ये बाईक रोडला सेफ्रॉन मल्टीपर्पज हॉल, सकाळी 10:30 येणाऱ्या 2 जुलैला आमचा 1 दिवसाचा भाषण कला प्रशिक्षणाचा मोफत सेमिनार आहे. त्या 1 दिवसाच्या मोफत सेमिनारला या. आता आमचं परिपूर्ण प्रशिक्षण होणार आहे लोणावळ्यात 23, 24 आणि 25 तारखेला. या 3 दिवसाच्या प्रशिक्षणात सहभागी व्हा आणि तुमच्या वक्तृत्वात आमूलाग्र बदल करा. भेटूया प्रशिक्षणाच्या माध्यमातून अथवा वक्तृत्वाची साधना या पुस्तकाच्या माध्यमातून. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.